स्वागत आहे तुमचं वैशालीज किचन मध्ये। आज मी लसूण शेव बनवणार। त्याच्यासाठी मी 4 कप बेसन घेतलंय, 1 कप पाणी घेतलंय, 1/2 कप तेल घेतलंय, 4 टीस्पून मिरची पावडर घेतली आहे, 2 कांदे लसूणचे सोलून घेतले आहे, साधारण 1/2 कप पाकळ्या होतील, 2 टीस्पून मीठ घेतलंय आणि 1/2 टीस्पून हळद पावडर घेतली आहे आणि साचा घेतलाय। आता मी हे लसूण मिक्सरवर वाटून घेते। लसूण घेतली, थोडस पाणी घातलं आणि मिक्सरवर वाटून घेते। आता ही लसूण मी बारीक वाटून घेतली आहे। आता एक बाउल घेतलाय, गाळणी घेतली आहे, आता गाळून घेते हे। बघा अशी लसूण मी गाळून घेतली आहे। असं गाळून घ्यायचं म्हणजे काय होतं, साच्यात घातल्यावर ना साच्यात अडकत नाही, नाहीतर हे कण असतात ना ते साच्यात अडकतात। आता एक बाउल घेतलाय, 1 कप पाणी घेतलंय ते घेते, 1/2 कप तेल घेतलंय ते घेते आणि हे तेल आणि पाणी असं एकजीव करून घ्यायचं, फेटून घ्यायचं। असं पूर्ण मी फेटून घेते। आता हे पाणी आणि तेल हे बघा असं मी दुधासारखं होईपर्यंत असं घुसळून घेतलंय, परातीत घेऊन फेटून घेतलं तरी चालेल। आता ह्याच्यात 2 टीस्पून मीठ घालूया, 1/2 टीस्पून हळद घालूया आणि 4 टीस्पून मिरची पावडर घालूया आणि असं मिक्स करून घेऊया। आता हे सगळं मिक्स करून झालंय। आता ही लसूण गाळून घेतली आहे ना वाटून, ती घालूया। आता हे मिश्रण बनवून घेतलंय ना, ते एका परातीत ओतून घेते मी। आता हे मिश्रण मी परातीत ओतून घेतलंय। आता बेसन घेतलंय ना, ते थोडं थोडं बेसन त्यात घालून मळून घेऊया। असं मिक्स करून घ्यायचं, एकदम घट्ट पण नको आहे आणि एकदम सैल पण नको आहे। साधारण भजीचं पीठ आपण बनवतो ना त्याच्यापेक्षा घट्ट पाहिजे। आता हे सगळं बेसन मी घालून घेते। मिक्स करून घेते। असं ठेवलं ना मिक्स करून थोडा वेळ की ते थोडं घट्ट होणार। हे बघा असं मिश्रण करून घ्यायचं, एकदम घट्ट नाही एकदम सैल नाही। हे बघा हे असं पीठ मी मिक्स करून घेतलंय, साचा घेतलाय, त्याला तेलाचा हात लावते आतून, असं मी चाळणी लावते शेवेची। हे बघा अशी हातमध्ये हाताला जरा तेल लावते चांगलं आणि हे पीठ असं भरून घेते। ह्याच्यात असं भरून घे, असं चांगलं दाबून भरून घ्यायचं। एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलंय, हे बघा हे असं मी भरून घेतलंय, हे असं बंद करून घेते। हे आता तेल गरम झालेलं आहे, आता हा मी साचा घेतलाय, गाळून घेतले। आता हे एका बाजूने भाजले ना की हे तेलाचे बुडबुडे कमी होतात। आता परतवून घेऊया।
असे तेलाचे बुडबुडे कमी झाले ना ते काढून घ्यायचं। हे मी आता घालून घेतले, लगेचच झारा लावायचा नाही। हे बुडबुडे थोडे कमी झाले ना की झाऱ्याने परतवायचे। मग हे बघा, हे आता मी परतवून घेते। हे बघा, असे मी सगळे शेव बनवून घेतले आहेत।